Come Gaia non bande va a fare cubi? Ehi, tu hai una cubi paila? 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 त्या माणसाचं काय काय माहिती? तू इकडे सोयचे कांदे बी काढून देणार नाही. काय झालं? अरे काय झालं म्हणजे तो व्यापारी कोबी पाहायला येणार आहे. हा मग हा मग काय मग गाल मा डोक्यात दगुरी कोणाच्या बांधले आणून गाई? त्या नानाने बांधले आणून. अरे नानाने बांधले मग तुला सांगता येत नव्हतं की इडं आपल्या कोबी द्यायचे म्हणा. तुम्हाला माहिती नाही तर तुमच्या चुलत्याला मी डोकं नाही लावी ते लगेच काय बी बोलत. अरे आता दोन पैसे होऊन जातील. बरं पण मग ते काय भाव ठरवली? आता ही 22 रुपये गड्ड्यान द्यायची. 22 रुपये गड्ड्यान तो किती नेणार आहे? तो सगळीच नेईल ना. सगळी? अरे मोठे व्यापारी तो. पण पैसे किती ठरवले एवढे वावराचे? अरे तो जेव्हा इड येऊ दे ना तेव्हा गड्डे पाहिल चापून पाहिल हा निबार एका झालाय का नाही का दुसरा कवळा आहे असं पाहिल तो मग त्याच्यावर भाव ठरील. तोडून द्यायचं ना डायरेक्ट वावर. वावा तोडून म्हणजे त्याच्यात पोकळ असत्या बाई काही. त्याचा लॉस होता आपला थोडी वाटा. हा त्याचा होतो पण त्यालाही दोन पैसे घडले पाहिजे ना. ते लोकांना लय चिंगूस राहत्या तुम्हाला नाही माहिती. तो बरोबर काढी तो इड आल्या तूच ये बाई त्याच्याशी डोकं लावाया. तवा तो येऊर आला तो तर नाही. हा तो काय आला पाय चष्मा बिष्मा घालून. साहेब दिसत आहे कुठला? हा साहेब काचा व्यापारी तो. हा ते वाटत पिनूचा माळा. हा ते समोर येत नाही ना पिनू तो वाटते मला. शर्ट लय आपरा झालाय रे यायची जाती. याय तर गोकडी काय रे त्यात मेन दिसा ना काय नेमकी मला काढावा राग दिसला. आता मला टक्कटक राहायचं मला वाटलं नाही व्हायला आपण व्यापारीचा खालचं काम करणार आहे. तेवढे कॅरेट आपण जाळीत नेऊन ठेवू. हा चाल ना तुला उचलून देतो डोक्यावर तोया. नाही नाही एक एक नेन डोक्यावर. दोघं दोघं नेऊ चला. मा हात दुखतो म्हणून तेवढं तर कर. तेवढं कर म्हणजे सारा सकाळची उन्हात येऊन काळी झाली मी. अरे काळी झाली तू कोणची गोरी होती? मी गोरीच होते. तुमच्या केवून काळी झाली उन्हात येऊ. मग आता शेतकऱ्याचा दर माहिती केलंच पाहिजे बाई. देव को उचलून टपटप ती आहे ती आहे. कोबी तर लईच गांधी सुरू आली बा. इथं सडले का काय काढावं नेमकी? यापर्यंत पाठवलंय खरं इथं मला घाण गोखडी काय अरे अरे का नाही ही कोबी मला प्रश्न पाडला. व्यापाऱ्यांना कॉल करून येऊन रिटर्न व्हावं काय डायरेक्ट त्यांना भेटायचं पहिलेच. बरं आलो तर भेटून तर घेतो. बरं चांगलं काम करते का बसले बसले तू? हा मग 7-8 जाळ्या भरल्या तो. 7-8 मग सकाळपासून 50 जाळ्या या म्हणजे काय वाहिल्या का तिकड? त्या वावरात पडल्या अजून. त्या वाहिल्या नाही का मग? कोण वाईल मग तुला काय झालं? राम 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 ये कोण आता विचारा ना कुठले तुम्ही? झालं म्हणजे आता इतक्यात मगाशी कॉल झाला त्याचं काय कोबी घ्यायला आलो. तुम्ही व्यापारी तुम्हाला कोण दिसू राहिले? ऐका ना बोल. व्यापारी त्याची बॉडी काला दाबीती तू? तुझा मी आहे का तोय? बॉडी पाहू राहिली फक्त. म्हणजे त्याच्या बॉडी पाहून बाळणार नाही ना तू? लईच काय केली मी लग्नाची थांबायला पाहिजे होत. अरे काय लग्नाची काय केली? मी बाहेर दिसतोय ना. हा बर चष्मा कुठून आणला? ते आता सापडला रस्ते नाही त्याचा. लिंबा खाली झाला का? लगेच लिंबा खाली. कॅच पैसे घेतो एटीएम ना नाही फोन पे. आमच्याकडे मोबाईलच नाही. आमच्याकडे छोटा मोबाईल एवढा डबल. तुम्हाला कॅश द्यावं लागला असं वाटू राहिला. बरं भाऊ चला व्यवहार तर करून घेऊ. कोबी कस काय मला पाहू द्या माल कस काय तुमचा? इकडे बघितली आता इकडे बघू अजून. पण व्यवहार तर करून जायला होते ना. असं कसं दोन तोंडाने बोल राहिली मला काही कळा ना. पहिले व्यवहार केला होता.
केला होता ना व्यवहार आपण. हा येच होते का? पण माझं कसं माहितीये का, मी सकाळी जेवलंदाच दुपारपर्यंत मला काहीच आठवत नाही मी काय खाल्लं. ते कसं आहे ना, यांना ना रात्रीच दिसत नाही, दिवसा ढवळा दिसत आहे. तुम्ही नेमकी रात्रीच्या आले, मी बरोबर. मला ना थोडा डाऊट होतोय. काय तेच नाही वाटत हो, ते ना थोडं म्हातार होत. जवानी जवानी ना उतार न दिसते. नाही नाही दुसरी असतील ते. ओ दुसरे काही नका बोल तुम्ही, मीच येतो. नाही हो, एवढा हाय पाय नव्हता ना, ते अशी कपडे होते. वाटतं तुमच्या डोळ्यात नंबर वाढला असं वाटू राहील मला. अहो काय नंबर वाढला? चल चालून घे. पैसे आणले ना? तुम्हाला पैसे शिकेन नाही दा, मला माला शिकेन ना, तुम्हाला पैसे शिकेन नाही. बस पैसे लागतील आम्हाला वावरावर काम करायला. मोजून घ्या कडक नोटा. ये का पाहून घ्या. निबार झाला बर का? काही काही माल आहे चांगला आहे, काही काही थोडा साडा फक्त हे झाला, पिवळा पाडला आहे. अहो तुम्हीच लवकर त्या दिवशी पाहून नाही आले, तुम्ही म्हणा आज येतो उद्या येतो, तुम्ही आज आले शेव. लेट झाली ना ती जाऊ असत बाया मानून उतरत. म्हणजे असं कामधंदे असत बा. असं इकडे इकडची कोबी पा. अहो एका अहो माझं कसं माहिती का, मा नजर फिरले तरी होऊन जात लगेच. ओ आता या कोबीला काय झालं पाहा बरं. परिमान त्या गाला मग या कोबी. कोबी माणसा कोबी नंबर एकच कमावला आम्ही. कोबी 15 दिवस जरी ठेवला ना फुटतोय का कण? तुम्ही असं 10 वेळा जरी आपटला तरी फुटणार नाही. अहो तो कोबी आहे, तो साडला तो कोबी पार साडला नीट पावर त्याला. तुम्हाला पारक तरी पाहतो कोबी बराबर आहे. खाऊन पा घरी जाऊन. व्यापारीने कुठं पाठवला मला काय? बरं मग बर चला आपण आता लावते. निम्म सडे निम्मे कसे असो, निम्मे चांगले बरे नाही व्यक्त बरे. आता आपण व्यवहार करून घेऊ. आता तो 22 वर व्यवहार आपला कवा झाला? ज्या टायमाला तुम्ही मला काय करलं, फोटो टाकले. कोण टाकले? एकदम कडक कडक कोबी होत तवा. तवा हे असं काहीच नव्हतं तुमचं, एकदम भरदार कोबी होते एकदम. तवा 22 रुपये तुम्हाला मी सांगितले होते. आता तुम्हाला एक बोलू का मी? हा बोला. 15 रुपयाचे वर काही देणार नाही, 15 रुपये काटता देईल. किती? 15 रुपये. हो आले तर असं लागा, आम्ही ना बाजारात जाऊ विकायला. विका बाजारात, मला काय करायचंय? आम्ही एवढे डेंजर आहात इकडे ना वापू. तसे विका, मला काय करायचंय? मी मा व्यापाऱ्याचा भाव सांगितला, कोबी पाहून सांगत असतो. आज पर्यंत किती लोकांना फसवलं? ऐक कडक आणि धडक अशी गती माझी. हा तर मग आता मी यांच्या तोंडात पाहून तुम्हाला 15 रुपये भाव देऊ राहिलो. मचीच्या तोंडाला पावडर लागेल होती का? तवा पावडर नाही, तोंडा का पाहून पावडर घाला पाहू. मी बरं आता मी 15 रुपये भाव देतोय, काय करायचं? नको रुपये मी काय म्हणतो, तुझे 15 जाऊ दे, माझे 22 जाऊ दे, 20 ने घेऊन टाक. अहो 19 ने कोण विचारणार नाही पुढे तिला. माझं कसं माहिती का, मी आई व्यापारी, मला परवडला पाहिजे तुम्हाला परवडवा यायचं. तुम्हाला 15 रुपये भाव सांगितला, मी तर 15 घेतला, तर पुढे 16-17 गेला तर मग गाडी वाढा वगैरे सगळं निघत. असा विषय गरीबाचा काय? मला काय माहित नाही तुम्हाला परवडत नाही परवडत, तुमचा प्रश्न. तुम्हाला 15 नाही परवडत आहे का? कसं काय परवडत? मग नका देऊ, विषय कॅन्सल करून टाका. डाई तू नेमका व्यापारीचे का? कोण तू? तुम्हाला कोणत्या हिशोबाने व्यापारी दिसू राहिलो इथं? म्हणजे तू बाया पातो आला काही नाही इकडे पिस्तुल्या काय गेलं पळून ते लांब.